नमस्कार, चंद्रकांत मिश्रा यूट्यूब चैनल नवीन भागात आपला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ ट्रस्ट आरे कॉलनी गट क्रमांक 6 इथे आलेलो आहोत आणि ह्या आरे कॉलनीच्या सुंदर अशा जंगलात निसर्गरम्य परिसरात हा स्वामींचा मठ आहे आणि हा मठ आपण आज पूर्ण पाहणार आहोत। इथले जे संस्थापक आहेत घाणेकर गुरुजी यांना आपण आज भेटणार आहोत, त्यांच्याकडनं या मठाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर चला मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ मठ आरे कॉलनी गट क्रमांक 6 इथल्या मठाची आज आपण माहिती घेणार आहोत। तर माझ्यासोबत तुम्ही या आणि ह्या मठाची माहिती तुम्हीसुद्धा जाणून घ्या। चला, मित्रांनो, या मठात जाण्याकरिता मुंबईच्या वेस्टर्न रेल्वेच्या गोरेगाव या स्थानकात उतरून पूर्वेला जावे। आरे मिल्क कॉलनी युनिट नंबर 6 येथे जाण्यास बसेस किंवा रिक्षा स्थानकाच्या बाहेरच उपलब्ध आहे। स्थानकापासून साधारण 4.25 किलोमीटर अंतरावर हा मठ आहे। हा संपूर्ण परिसर गर्द वनराईने नटलेला असून येथे म्हशींचे खूप तबेले आहेत, त्यामुळे येथील वातावरणात आपल्याला आपल्या गावी आल्याचा अनुभव होतो। मठात येते वेळी भाविकांनी पाळाव्याचे नियम मठाच्या प्रवेशद्वारावर फलक स्वरूपात आपणास पाहाव्यास मिळते। बाजूला चप्पल स्टँड आहे, तेथे आपल्या चपला व्यवस्थित ठेवाव्यात। पाण्याचा नळ आहे, येथे हातपाय स्वच्छ धुवावेत आणि मठात प्रवेश करावा। मठात भाविकांची खूप जमलेली गर्दी आपणास दिसत आहे। आता थोड्याच वेळात मठात स्वामी महाराजांची दुपारची आरती होणार आहे। तत्पूर्वी आपण्या मठाचे संस्थापक रवींद्र सोनू घाणेकर यांच्याकडून या मठाविषयी माहिती घेऊया। मी रवींद्र सोनू घाणेकर, ह्या इथे गावाला ओळी चिपळूण तालुक्यात ओळी गावात 7वी पास झाल्यानंतर मी 8वी इयत्तेसाठी गावावरून इथे आलो शिक्षणासाठी। माझ्या मोठ्या भावाकडे आलो आणि शिक्षणासाठी 8वीला आल्यानंतर मी ह्या युनिट नंबर 6 मध्ये 8वी 9वी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं। शिक्षण घेतल्यानंतर मी सरकारी सेवेत टेम्पररी म्हणजे रोजंदारी कामगारावर लागलो। 1997 ही जेव्हा मला सरकारी निवासस्थान मिळालं, त्याच्या बरोबर त्या निवासस्थानासमोर वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडावर खाली एक स्वामींचा फोटो होता आणि तो फोटो ठेवलेला आम्हीच ठेवलेला आणि तो फोटो ठेवल्यानंतर स्वामींचा इतका चमत्कार झाला त्या फोटोंचा की त्या वडाच्या झाडामधून स्वामींच्या अक्कलकोटला चाललेलं भजन कीर्तन इथे ऐकू येत होतं। त्या फोटो बदली झाल्यानंतर, खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी
मी स्वतःहून एका भक्ताकडून आणि मी ही मूर्ती आणली राजस्थानवरून बनवून त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी आपल्या विभागातले एक कार्यकर्ते त्यांनी मला एक छोटासा देवारा दिला आणि त्या 2000 साली त्या देवाऱ्यात मूर्ती आणि ती देवाऱ्याची स्थापना झाली. त्याच ठिकाणी मूर्ती होती वडात झाडाखाली. वडात झाडाची मूर्ती असताना 11 माणसांनी आम्ही हा 2000 साली प्रगट दिन साजरा केला. आज आपली 11 लाख लोक झालेली आहेत आणि प्रगट दिन साजरा करताना स्वामींनी धान्य 1 कोबीचा कांदा होता आणि त्या 1 कोबीचा कांद्यावर आम्ही 11 माणसं जेवलो आणि तीच परत संध्याकाळी 11 माणसं जेवली तर स्वामींनी आपला चमत्कार दाखवला. आणि ह्या वडाचं झाड असताना काही दिवसांनी मी स्वामींना असा एक प्रश्न विचारला की स्वामी हे वडाचं झाड त्याच्याकाली तुमची मूर्ती आहे छोटासा देवार आहे तुमचे भक्त ह्या वडाच्या झाडाखाली मी सेवानुकृत होण्यासाठी फक्त मला 4 वर्षे उरलेत आणि 4 वर्षे उरलेत आणि 4 वर्षात तुम्ही तुमचे भक्त कसे येतील कुठे उभे राहतील. हा प्रश्न स्वामींनी माझा ऐकला आणि स्वामींनी ते वडाचं झाड मुळासकट रात्री 11 वाजता बाजूला ठेवलं आणि त्या वडाच्या झाडाखाली जे हा ही मंदिर वास्तू दिसते ती वास्तू स्वामी मार्गदर्शनाखाली स्वामींच्या आम्ही सगळे मिळून भक्त ते सगळं तुटलेलं होतं. देवारा बिवारा सगळं तुटून गेलं. मूर्ती उतरून मी घरामध्ये ठेवली आणि आता मूर्ती ठेवायची कुठे. मला सेवानिवृत्त व्हायला 4 वर्षे राहिलेत. मग ही मूर्ती उचलून ठेवायची कुठे. आम्ही आपले विभागातील आमदार नगरसेवक जितेंद्र वळवी रवींद्र वायकर साहेब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी विनंती केली की साहेब असं असं झालं आहे हे झाड पडले मुळापासून आता ही मंदिर आणि मूर्ती तुटून गेलेली आहे मूर्ती तशीच आहे मग काय करताय. मग वायकर साहेबांनी आणि जितेंद्र वळवी साहेबांनी नगरसेवक शिवसेना यांनी या मूर्तीसाठी वरून छप्पर बांधून दिलं शेड बांधून दिले आणि त्या मूर्ती आम्ही त्या देवारा आणि ती मूर्ती प्राण प्रतिष्ठानं केली सगळ्या भक्तांनी मिळून आणि त्या मूर्तीला स्थापन करत असताना प्रत्येक भक्तांनी ह्या बांधकाम करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि आत्ताच माननीय आमदार श्री रवींद्र वायकर यांनी शेड बांधून दिली त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पहिलं सुनील प्रभू साहेब यांनी पण या मठासाठी मदत केली आहे नगरसेवक आणि ह्या वास्तूची शोभा वाढवलेली आहे आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे भक्तगणाने सहकार्य केलेलं आहे आणि ह्या वास्तूतून आज 25 वर्षे झाली आणि हा दत्तजयंती गुरुपौर्णिमा आणि प्रगट दिनचा सोहळा हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि ह्या साजरं करताना कुठलीही वस्तू स्वामी आम्हाला कमी पडून देत नाहीत आणि स्वामी आपला कार्यक्रम हा करून घेतात आणि स्वामी नवनवीन भक्त या ठिकाणी घेऊन येतात. त्या ठिकाणी स्वामी मठात या आपल्या गाऱ्हाणं घाला स्वामी तुमचं काम करतील एवढी मला 100% गॅरंटी आहे आणि स्वामी करणारच. स्वामींच्या मठामध्ये 2 वर्ष झाले येते आहे. गेल्या वर्षीचा माझा अनुभव असा आहे की माझी मुलगी विजासाठी खूप ट्राय करत होती. खूप म्हणजे खूप रिजेक्शनच चालू होते खूप मुलांचे. ते तिला फक्त मुलांचे रिजेक्शनच दिसत होते. ती येऊन घरात रडायला लागली. मी त्या दिवशी मठामध्ये आली स्वामींना नारळ ठेवला आणि स्वामींना सांगितलं की माझ्या मुलीचं काम करून द्या मी तुम्हाला पुरणपोळ्याचा नैवेद्य देईन. तिचा दुसऱ्या दिवशी सकाळी इंटरव्ह्यू होता आणि ती 30 मुलांमध्ये 2 मुलं सिलेक्ट झाली त्यात माझी मुलगी होती. आणि तशीच तिने मला फोन केला तिला म्हटलं मठात जा स्वामी काकांनी सर्व तिचे डॉक्युमेंट्स वगैरे स्वामींच्या पायावरती ठेवले पूर्ण ते हे एन्जॉय केलं त्या लोकांनी त्या दिवशी स्वामी काकांनी सुद्धा त्या तो दिवस. आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट गुरुवारी येऊन मी माझ्या मुलीला घेऊन आले आणि माझा नैवेद्य त्यांची जी मी मागितलं होतं ते पूर्ण करून दिलं.
सुप्रिया वेरेकर म्हणजे मिस्टर रमेश वेरेकर आम्ही दोघं जवळजवळ 5 वर्षापासून आता स्वामींच्या मठामध्ये येतो जो आरेमध्ये आहे युनिट नंबर 7 मध्ये. तर आम्हाला इतके अनुभव आहेत म्हणजे जवळजवळ आम्हाला कसं इकडे स्वामींनीच आणून सोडलं आहे म्हणजे अगदी प्रकट दिनाच्या दिवशीच आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलो आणि आम्हाला कळलं की इथे प्रकट दिन आहे आणि स्वामींचं एवढं चालतं इथे कार्य आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे चांगलेच अनुभव घेतलेत आणि काही सांगितलेलं स्वामींचं स्वामींपर्यंत पोचतं आणि आम्हाला खूप चांगले अनुभव आले. त्याबद्दल आम्ही खूप स्वामींचे आभारी आहोत आणि स्वामींकडे फक्त मांडा तुम्ही, बस अगदी श्रद्धेपूर्वक मांडा, ते तुमचं सगळं कार्य पूर्ण करतीलच. फक्त विश्वास पाहिजे आणि रोज तारक मंत्र मी म्हणेन 11 वेळा करा, अगदी श्रद्धेने करा एवढं सांगते मी. मी रामचंद्र गुणत पाचरे होतो. स्वामींच्या दर्शनाला नेहमी येत असतो. गुरुवारच्या आरतीला तर नेहमीच हजर असतो. त्या कृपेने स्वामींच्या कृपेने आज माझे जे काही अडीअडचणी आहे त्या थोड्याच थोड्या काय होणार पाच दूर झालेल्या आहेत आणि जे काय मला अनुभव आलेले आहेत त्या ते सांगण्यासारखे आहे. आज स्वामींच्या कृपेने सर्व काही ठीक चाललं आहे. असंच पुढे चालू राहावं स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना. श्री स्वामी. दुंबराचं झाड म्हणजे दत्ताचं जागृत स्थान आहे आणि इथे नरशिव सरस्वती बसलेले आहेत. इथला एक अनुभव, माझा पुतण्यावरती ह्या झाडावर चढलेला होता बल्ब लावण्यासाठी, परंतु संध्या उतरल्यानंतर लगेच त्याचा पाय काळा झाला. काळ्यानंतर त्या औदुंबराला त्यांनी पाया पडून माफी मागितली आणि माफी मागल्यानंतर त्याचा पाय पूर्ववत झाला. एक तीन झाडं आहेत, एक तीन झाडं आहेत औदुंबर, 1, 2 आणि 3 ब्रह्माविष्णू, तिन्ही झाडं ही जागृत देवस्थानाची जांभळे. इथे कोणीही बाहेर लघवी बिगवीला विरक्तला जात नाही, सगळी इथे आदिमाया शक्तीचं स्थान आहे. इथे जागृत शिवलिंग पिंड खाली आहे आणि त्या पिंडीच्या खाली नाग फिरतात, दिवसाचे नाग इथे फिरतात आणि नाग फिरल्यानंतर कोणालाही काही करत नाहीत. नाग तुम्हाला कधीही तुम्ही दुपारच्या या वेळेला संध्याकाळी इथं नाग आहे, नागदेवता खाली आहे, नागदेवता फिरत असते आणि तिथे म्हणून आम्ही वडाचा ठेवलेला आहे आणि इकडे अन्न पुरवठा केला जातो ह्या जागेत. Thank you.
नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.